गणेश ढोणे युवा प्रतिष्ठान नांदिवली, आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन, तेरणा स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि भैरव आया हॉस्पिटल भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन कल्याणपूर्वेतील नांदिवली स्थित आर्यगुरुकुल शाळेत करण्यात आले होते. यामध्ये हृदयाची एनजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, मनकेची शस्त्रक्रिया, अस्थमा थायरॉईड पासून विविध आजारांवर शस्त्रक्रिया करून देण्यात आल्या. कार्यक्रमाला कल्याणपूर्वेचे आमदार गणपत गायकवाड आणि आमदार रमेश पाटील चंद्रकांत म्हात्रे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. माजी सरपंच गणेश ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या पावसाळ्यात पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात औषधाची मदत ढोणे यांनी केली होती. आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. अक्षय शिंदे, संघर्ष न्यूज, कल्याण. आज या ठिकाणी गणेश ढोणे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी याचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. सन्माननीय व्यासपीठ आणि इतर वर्गाला माझ्या बंधू भगिनीं, खरंतर आपण सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये दर वर्षाला आपण बॉडी चेकअप केलं पाहिजे, पण आपण ते बॉडी चेकअप करत नाही. आणि आपण ज्या पद्धतीने आपली जीवनशैली होत चाललेली आहे त्या पद्धतीने गरज न गरज आपल्या शरीरामध्ये अनेक आजार होतात, पण आपली जी क्षमता असते आपण काम करत असतो, प्रकारच्या जीवनात असतो आणि मग नंतर आपण त्या अंगावरती काढतो आपल्याला माहिती सुद्धा पडत नाही. जसं आपण प्रश्नांचा विचार केला तर बरेचसे लोक बोलतात मला दिसतोय, मला वाचता येतोय, मला सर्व काय दिसतंय, त्याच्यामुळे चष्मा वापरत नाही किंवा डोळे जमा करत जात नाही. पण तो कारणाने चष्म्याचा नंबर वाढत जातो आणि ज्या कारणे एकदम जास्त नंबर होतो त्या कारणे आपल्याला माहिती पडतं चष्मा घातलाय आणि मग आपल्याला त्याचा त्रास होत असतो. अशा बऱ्याचशा जे आता मी देवाजीमध्ये काहीतरी आजार आहे, परंतु हे गणेश ढोणेजीने खूप चांगलं काम केलेलं आहे, चांगला उपक्रम आहे. जर असेच उपक्रम चालू ठेवले तर आजूबाजूच्या नागरिकांना याची उपलब्धता मिळेल आणि याची सोयसुद्धा होईल आणि जो सुरुवातीला जो आजार आहे तो लक्षात येईल आपल्या, तो आजार आपल्याला कळेल की आपल्याला एक्झॅक्टली काय झालेला आहे.
म्हणून हे आरोग्य शिबिर फार महत्त्वाचं असतं. असे बरेचसे आरोग्य शिबिर होतात, परंतु गणेश ढोणेजींनी त्यांच्या ज्या संस्थेमार्फत आरोग्य शिबिरची योजना आखलेली आहे ती खूप सुंदर आहे, चांगली आहे आणि त्याचा लाभ बरंच गोरगरीब इथले नागरिक घेत आहेत. मी आज या शिबिरास भेट दिली, म्हणून भेट देत असताना बरेचसे नागरिक आपल्या उत्सुकतेने आपली कन्सल्टन्सी आपलं तपासणी करत होते. तपासणी करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता की आपल्याला कोणीतरी एक सामाजिक संस्था पुढे आलेली आहे आणि सामाजिक संस्था आपल्या शरीराची कोणती काळजी घेत आहे. म्हणून इथल्या नागरिकांमध्ये आनंद, आज उत्सव, त्यांच्यामध्ये प्रसन्नता बघायला मिळाली. या ठिकाणी मी सांगू इच्छितो गणेशजी ढोणेंना की आपला हा उपक्रम आहे, खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे, असेच उपक्रम घेत चला आणि आपल्या आजूबाजूच्या नागरिकांचा, जनतेची अशीच सेवा करत जा, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.